Happy birthday, Sally. जिम्मी है ना? हाँ बोल। जिम्मी लॉकर करिए। अच्छा? हो। ओके। कड़िया लाओ तो अटैक अर्ध्या तसा पूर्वी दातखेळ बसली होती नाही तू काय पियानो वाजवत होतीस पुन्हा तीच मूवमेंट वाजवलीस आज
सालीचा वाढदिवस आहे जिमी, विसरलास? तुझं काय चाललंय काय ना? ज्या माणसाला तू काही वर्षापूर्वी स्वतःच या घरातून हकलून दिलास त्याचा वाढदिवस काय साजरा करतेस? त्याच्या नावानं स्वतःच केक काय कापतेस? तो घरात परत यावा म्हणून त्याच्या नावानं पेपरात जाहिराती काय देतेस? शेअर मॅडनेस, हजारदा सांगितलंय तुला, एकटी असताना पियानो वाजवत जाऊ नकोस. अरे पण एकटी असतानाच मला पियानोची गरज अधिक भासते जिमी. त्या पियानोमुळे एक दिवस अचानक कुणालाही न सांगता पटकन मरून सुद्धा जाशील तू. हा अटॅक एक मिनिटापेक्षा जास्त राहिला तर मरण अटळ आहे. निदान ती मूवमेंट वाजवू नकोस. मी खूप प्रयत्न करते जिमी, पण ती सुरावट मला परत परत मोहात टाकते. निदान एकटी राहू नकोस. हा पियानो असताना मी कधीच एकटी नसते. आज मी पाटकरला भेटलो. कोण पाटकर? डॉक्टर पाटकर. हा, तुझा तो सायकियाट्रिस्ट. जिमी, तुला आणि त्याला वाटतं मी मॅड आहे म्हणून ना? आज नाही आहेस, पण असंच चालू राहिले तर नक्की मॅड होशील. तुझा तो पाटकर मॅड आहे. तुझे रिपोर्ट दिले त्यांना माझ्याकडे, उद्या सकाळी पाठवून देतो. आणि त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी काय लिहिलंय मी मॅड आहे म्हणून? जिमी, साधारण कधीचा वेळ लागणार आहे मला? माझा ऐक आहे ना, तू लग्न कर. अरे तुला वेळ लागलाय का जिमी? ज्या वयात लग्न करतात ना त्या वयात एकदा केलंय मी लग्न. त्या वयात ज्यासाठी लग्न करतात त्यासाठी लग्न करायला सांगत नाहीये मी तुला. तुला कोणाची तरी सोबतीची मायेची गरज आहे. आता ह्या वयात इतका समजूतदार नवरा शोधत कुठे फिरू मी? शोधण्याचं काम मी करेन, तू फक्त हो म्हण. तू शोधतोस म्हणजे? त्यापेक्षा तूच का नाही करत माझ्याशी लग्न? बी सिरियस आहे ना, गंभीर विषयाचा असा विचका करू नकोस. माझ्या आयुष्याचाच विचका झालाय जिमी. तुला खात्री आहे लग्न करून मला अशी सोबत मिळेल? नाही जिमी, नाही. अशी शोधलेली शरीराची सोबत काय कामाची? सोबत हवी सुरांसारखी, पियानो व्हायलिन सारखी, सॅली सारखी. तुला खूप झोप आली नसेल तर आपण गप्पा मारत बसूया. हो बस ना. जिमी, काही विशेष बोलायचंय?
हो बोल ना ऐना तुला लग्न करावं असं नाही वाटत का रे एखादं प्रपोजल आणलंयस मी विनोद करत नाही ऐना मी पण विनोदाने बोलत नाहीये खरं तर मम्मा आणि पप्पा गेल्यानंतर त्यांचं दुःख होतच सोबतीला त्यामुळे इतक्या वर्षात लग्नाचा विचारच केला नाही आणि आता तर काय वही निघून गेलंय मग काय कधीच लग्न करणार नाहीस तू नाही असं काही नाही मिळाला एखादा चांगला जोडीदार तर करे नाही आणि सगळ्यात आधी तुला सांगेन पण खरं सांगू जिमी माझं पहिलं प्रेम संगीत आहे आणि संगीतावर ज्याचं प्रेम आहे ना अशाच माणसाशी लग्न करेन कारण संगीत कधी दगा देत नाही देतं ते फक्त प्रेम गुड नाईट आना जिमी ऍना दिस इज मिस्टर डिसूजा हॅलो हॅलो कालच्या तुमच्या प्रोग्रामला मी हजर होतो रिअली व्हेरी नाईस थँक्यू मॅडम डिसेंबर मध्ये होणाऱ्या वेस्टर्न क्लासिकल म्युझिक कन्सर्ट मध्ये आपण सोलो पियानो परफॉर्मन्स द्यावा अशी आमच्या कमिटीची इच्छा आहे मी पण मी कधी नाही आता नाही म्हणून चालणार नाही प्लीज एवढी आमची विनंती मान्य करा जिमी कंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू सॉरी मॅम नाही म्हणजे तुमचा पियानो ऐकला आणि मला मोह आवडता झाला नाही आय एम सो सॉरी मला माफ करा प्लीज माफी कसली मागताय तुम्ही उलट मी तुमचे आभार मानायला आले मला तुमची साथ खूपच आवडली ओ माय गॉड हे खरंच म्हटलं तर मी वेडा होईन वेडा का हो मला गैरसमज होईल ना मी चांगला वाजवतो म्हणून नाही नाही खरंच छान वाजवता तुम्ही थँक्स बरं झालं तुम्ही भेटलात त्या निमित्तानं हो पुन्हा भेटू नक्की गुड नाईट गुड नाईट एक्सक्यूज मी मिस येस ओ तुम्ही हॅलो हॅलो तुम्हाला थोडासा वेळ आहे का हो का मी एक नवीन धून तयार केली ऐकू शुअर प्लीज कम इन थँक्यू अजूनही प्रेम करतेस त्याच्यावर सॅलीवर प्रेम करण्यापलीकडे दुसरं काही केलं नाही मी मग शेवटी असं का वागलीस
त्याचा तिरस्कार केलास, त्याला घरातून हकलून दिलंस, ती चूक होती माझी। सॅली गेला, सगळं गेलं, तेव्हा माझी बोट पियानोवर माझ्या स्वतःच्या मर्जीने चालायची। आता एखाद्या गुलामासारखी नाचतात आणि ती मूवमेंट आपोआप वाजायला लागते। आणि असंच चालू राहिलं ना तर एक दिवस असा येईल की तुला मला वेड लागेल। मी वाट पाहिन त्या दिवसाची, मरणाची वाट पाहता पाहता सॅलीची वाट पाहिन। सॅली प्लीज कम बॅक, तू परत ये। सॅली सॅली जिवंत आहे की नाही हे तरी ठाऊक आहे का तुला? आणि असला तर जिमी, एकदा तरी त्यांनी मला क्षमा करायला हवी, एकदा तरी त्याच्या व्हायलिनची साथ माझ्या पियानोला मिळायलाच हवी। सॅली, सॅलीचं व्हायलिन काही जादू बिदू नव्हती त्याच्या व्हायलिन मध्ये, चार चौघांसारखा सामान्य कुवतीचा व्हायलिन वादक होता तो। नाही जिमी नाही, तो सर्वसामान्य होता आहे ना, तो तुला असामान्य वाटला ते तुझ्या त्याच्यावरच्या प्रेमामुळे। वेड्यासारखे पैसे उधळलेस तू त्याच्यावर, त्याच्या चैनीसाठी, त्याला कदर कुठे होती त्याची? तो होताच तसा मूर्ख, व्यसनी, दुराचारी, दीड दमडीच्या वेश्यांच्या मागे जाणार। स्टॉप इट जिमी, स्टॉप इट। ऍना, त्याच्यासाठी तुझ्या आयुष्याची धुळधाण करणं म्हणजे जिमी, मी तुझ्या भल्यासाठी सांगतो ऍना, तू जा इथून जिमी। पैसे कुठे आहेत माझे? पैसे कुठे आहेत? आवाज हळू, आवाज हळू। अरे काय हळू, चोर आहे का मी? चोर आहे, चोर तर साले तू आहे। देतो पैसे यार, केवळ टीचर माझे काय पैसे देणार? काय लायकी आहे तुझी? कळली मला सगळे धंदे कळले तुझे मला? काय चाललंय, कोण आहे ते? सांगतोय मी, सांगतोय मी, भीमराव लहाने। हा, होल बॉम्बे मध्ये उसाच्या रसाच्या 8 टाळेत आपले किती? 8 8 हा, 3 बंगलेत आपले किती? 3 3 समोरचा बंगला दिसतोय ना यांचा, माझाच आहे। सॅली, मी मी सांगतो, एका माणसाच्या ओळखीनं बिगर डिपॉझिट याला भाड्यानं दिला होता मी। 7 महिने झाले, भाड्यापोटी एक पैसा नाही दिला असं आल्यानं। सॅली, हे सांगतात ते खरे? काय सांगणार साला तुम्हाला? एक मिनिट, किती पैसे द्यायचे? 7 महिन्याचं 5 परमाणे किती वाटत? 35,000। 35,000? हा ठीक आहे, तुम्ही उद्या या चेक न्यायला। उद्याचा परवा नाही पाहिजे, मी सांगितलं ना उद्या या म्हणून। हा बाईंचं ऐकून जातोय, हा नाहीतर ऊसाचं चिपाड करून टाकीन मी तुला, सांगून ठेवतो। पैसे नाही दे साला माझे। बेकार मॅन, आणि मी शी सॅली, आणि मी काय सांगतो? आणि प्लीज आणि। हॅलो आणि जिमी हियर। येस आणि, तू आणि सॅली घरी या, मला तुम्हाला दोघांना ट्रीट द्यायचे। अरे कशाला? अरे असं काय करतेस, लवकर घरी या प्लीज। ओके येते। सॅलीलाही सांग। ओके हो बाबा। सॅली, सॅली, सॅली किती वाजता येतो म्हणाला होता? तुझं भांडण झालंय का त्याच्याशी? अरे आणि, मी स्वतः त्याला फोन करायला हवा होता का? मी जिमी घरी जाते। अगं असं काय करतेस, येईल ना सॅली आत्ता? आत्ता रात्री 1 वाजता डिनरला। अगं अडकला असेल कुठेतरी, गाडी बिघडली असेल, तुझीच गाडी घेऊन गेला तो। मी मी घरी जाते रे। आणि मी स्वतः तुला सोडतो, पण थोडं खाऊन घे। ठीक आहे, कम।
मैम ही स्वेर मी निघतच होतो येड्या दोस्तांनी त्रास दिला बायकोला घाबरतो मी गाडी कुठे आहे रिक्षाने आलो म्हणजे तू गाडी आणली नाही आहेस तो ये उमर शेख मला म्हणतो एवढा प्यायला गाडी नेऊ नको याचा अर्थ तू गाडी कुठेतरी ठोकलीस साली मी तुला चांगला ओळखते रे तू चल आता झोपायला चल रात्रीचे 3 वाजले आणि उद्या आपल्याला पॉंडिचेरीला जायचंय पॉंडिचेरीला नाही जमणार का उद्या रेकॉर्डिंग आहे अरे साली गुड नाईट चार जास्त झाले अरे ये इसका जो गया साला रोजी आई लव यू रोजी लव यू साला क्या जोक मारता है स्वेर आई लव यू साली दूसरा जो गया तेरा वाइप कब वापस आएंगे यार यार ए यारा अच्छे टाइम पे किसका नाम लिया है यार अरे ये कम्मू बोलता अपुन को इधर ही रहने का है इधर रहने का कम्मू No problem. No problem. And a person wapas aayegi. Enjoy. 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 Cheers. Le, kaju hai. Cheers. Le. Shabash. Hi, ma'am. I'm Simon. And I am... Just get out. I say get out from here. Sally. Sally. ए साली साली निकाली करना ए लिसन यार वाइफ इंसल्ट कर रहे तो कुछ बोल नहीं रहा निखा ए साली यार ए साला इज्जत का पालूदा हो गया ए चल चल नहीं रुकने का चल काय गरज होती त्याला इथून हाकलवायची काय गरज होती असल्या लोकांना घरात आणायची एकटा बोर झाला तुम्ही म्हणून मी तुला सांगत होते माझ्यावर पॉंडिचेरीला चल आपलं काम आहे तिथे तर तू आला नाहीस का ते आता कळलं आरोप करतेस माझ्यावर तुला काय वाटलं एकटा मी काय इथं मजा मारायला बसलोय चार दिवस तू काय केलंस साली एक चांगली धून तयार केली मी ऐको प्रवासाने थकली डॉक्टर पाटकर आज मी ॲनाकडे गेलो होतो आज ॲनाला अटॅक आला होता आज सॅलीचा वाढदिवस आहे तिनं पियानोवर 30 धून वाजवली आणि तिला सॅलीचा भास झाला जिमी जोपर्यंत सॅलीला विसरण्याजोगं संगीत तिच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत तिला सॅलीचे भास होतच राहणार आपण असा संगीतकार शोधला पाहिजे जो सॅलीपेक्षाही चांगला कलाकार असेल कम डॉक्टर जेमी लक्षात येतोय कोणी असा कलाकार आहे माझा एक विद्यार्थी आहे देवेन वा देवेन वा बरीच प्रगती केली असतू कुठे काय सर अजून शिकतोय मी आज सर किंवा तुझा प्रोफेसर म्हणून मी तुझ्या समोर उभा नाहीये आय नीड युअर हेल्प एनी टाइम सर बोला ना काय आज मी तुला एक पेशंट सोपवणार आहे तुला डिग्री मिळण्याआधीचा तुझा पहिला पेशंट काय नाही सर मला काही कळलं नाहीये तुला माझी फॅमिली फ्रेंड ॲना स्मिथ माहिती ॲना स्मिथ हा तुम्ही सांगितलं त्यांच्याबद्दल डॉक्टर पाटकरांची ट्रीटमेंट चालले बरोबर करेक्ट पण देवेन ॲनाला आता डॉक्टर पाटकरांच्या औषधाची नाही व्हायलिनच्या साथीची गरज आहे असं मला वाटतं आपलेपणानं मायेनं साथ करणाऱ्या व्हायलिनची तुझ्यासारख्याची मी समजलो नाही सर देवेन हा एक प्रयोग आहे असं समज तुला पेईंग गेस्ट म्हणून ॲनाच्या घरी पाठवायचं मनात आहे माझ्या का सर माझ्या इथे राहण्याने तुम्हाला त्रास होतोय सर देवेन तू फक्त माझा विद्यार्थी नाहीस मला मुलासारखा आहेस समजून घे ॲनाला कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे
तिचा मुलगा बनवून तिला समजून घे। आणि मला माहिती आहे तुलाही अशा प्रेमाची गरज आहे, आणि ज्यांना प्रेम हवं असतं ना देवेन त्यांनाच ते दुसऱ्यांना देता येतं। जितकं देशील तितकं ते तुला परत मिळेल। ॲनाचा वीक पॉइंटच आहे, ती प्रेम करते ते भरभरून, मग तो सॅली असो व्हायलिन आणि पियानो। ॲनाला जगवायचं असेल तर हा एकच मार्ग आहे माझ्या समोर। मिसेस ॲना स्मिथ, हॅलो, मी देवेन, देवेन माहिमकर, डॉक्टर क्रॉफर्डनी मला ओ कम इन, थँक्स, ये बस। नाही ठीक आहे, इनफॅक्ट तुम्ही आता कामात असाल तर मी नंतर येऊ। नाही नाही कामात आहे पण घाईत नाही आहे। बोल। ते डॉक्टर मला म्हणाले की ते नंतर, तू आधी मला रिपोर्ट दाखव। कसला रिपोर्ट? अरे तू डॉक्टर पाटकरांचा रिपोर्ट घेऊन आलाय ना? नाही मी माझ्याच एका कामासाठी आलो होतो, आणि डॉक्टर म्हणाले की तुमच्याकडे माझं काम होईल म्हणून। आत काहीतरी जळतंय, मी आलेच। हा ठीक आहे। हे बघ, व्हायलिन कोण वाजवतं इथे? कोणीच नाही। मग हे शोभेसाठी ठेवले। ओ आणि पियानो? तुझं माझ्याकडे काही काम होतं ना? ओ सॉरी, हा मी जरा जास्तच चौकशा करतोय। नाही तसं नाही, मीच वाजवते पियानो। तरीच मला डॉक्टर म्हणाले की तुमचं आणि माझं जमेल म्हणून। कशाबद्दल म्हणतोयस? डॉक्टर मला असं म्हणाले की तुम्हाला इथे पेइंग गेस्ट ठेवायचं आहे। व्हॉट? हा डॉक्टर म्हणाले की ते कळलं रे। कुठला डॉक्टर? डॉक्टर क्रॉफर्ड। अहो तेच मला म्हणाले की मला इथे पेइंग गेस्ट ठेवायचं आहे। हो ऍक्च्युली ते माझे गॉडफादर आहेत, आज मी जो कोणी आहे त्यांच्यामुळेच आहे। वेट वेट वेट। हॅलो हॅलो, जिमी आहे? कोण बोलते? मी ॲना बोलते, त्याला फोन दे। पण ते कामात आहेत। आय नो कामात आहे, त्याला फोन दे। सर ॲना मॅडमचा फोन आहे। हॅलो हॅलो जिमी, याचा अर्थ काय जिमी? गुड इव्हनिंग ॲना। खड्ड्यात गेली रे तुझी इव्हनिंग, तू तुझी हिम्मत कशी झाली? काय झालंय काय ॲना? कम ऑन जिमी, इथे हा एक कोण मुलगा आलाय, काय नाव रे तुझं? देवेन माहिमकर। हा असं माहिमकर, आणि तो म्हणतोय की ॲना देवेनला मीच तुझ्याकडे पाठवलंय। हाऊ डेअर यू जिमी। ॲना तू चांगला मुलगा आहे। नो नो, तो चांगला मुलगा असेल, त्याला गरजही असेल। मी आता तुला भेटायला येते, किती वेळ आहेस तू? ॲना मी घरी निघालोय, तू घरी ये। मी निघतो। हा नाही, मी म्हणालो मी निघतो। एक मिनिट, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नको। छे छे, काही समजत नाही तर गैरसमज कशाचा? जागा तुमची आहे, कुणाला द्यायची नाही द्यायची तुमचा प्रश्न आहे। मला मुळात तुला जागा द्यायची नाही असं नाहीये, पण मला खरं तर पेंगिसचीच गरज नाहीये। तुझ्या डॉक्टर क्रॉफर्डचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय। अरे मी इथे एकटी राहते ना, म्हणून कदाचित त्याला तसं वाटलं असेल। तुम्ही इथे एकट्या राहता? डॉक्टरने तुला काही सांगितलं नाही? हा म्हणजे सांगितलं थोडस। ऍक्च्युली माझा राहण्याखाण्याचा प्रॉब्लेम होता, म्हणजे मी हॉस्टेलमध्ये राहू शकलो असतो, पण थोडी अडचण होती आर्थिक। मग सरांनीच मला तुमचं नाव सुचवलं, म्हणाले ट्राय युअर लक, पण तुम्ही पाहिलंतच माय स्टार्स आर नॉट रिअली फेवरेबल। आय एम रिअली सॉरी। नाही नाही ह्यात तुमचा काहीच दोष नाही आहे, आणि खरं सांगू का, गरज नसेल ना तर पेंगेस म्हणजे एक डोकेदुखी असतात। अर्थात मी तसा नाही ठरणार, मी तुम्हाला स्वयंपाकातही मदत करू शकतो। ए
तू इतका गोड का बोलतोस माझ्याशी? मला खूप गिल्टी वाटतं मग. नाही मी येऊ. थांब ना, कॉफी तयार आहे, घेऊन जा. नाही त्याची खरंच काही गरज नाही. आहे, कॉफी घे, मन साफ करून जा. माझं मन तर साफच आहे मिसेस स्मिथ. पाहुणा म्हणून थांब, आलेच. ओके. सॉरी हा, मी तुमच्या परवानगी शिवायच. पियानो शिकतोस तू? पियानो? नाही नाही, मला नाहीत वाजवता. म्हणूनच विचारलं, पियानो शिकतोस का तू? गुड वन. खरं तर शिकायला आवडेल मला, पण सध्या कॉलेज आहे. शिवाय हे व्हायलिन खरंच शोपीस म्हणून ठेवलंय तुम्ही. कॉफी घे. ओ थँक्स. पण मग शोपीस म्हणून ठेवलं तर केस मध्ये बंद काय? उघडं ठेवायचं, थंड होईल. मला पाहायला मिळेल. सॉरी, तुला व्हायलिन मध्ये इतका इंटरेस्ट काय? असंच थोडस, मलाही जरा बरा वाईट बो घासता येतो. व्हायलिन वाजवतोस तू? शिकतोय म्हणा. फ्रेंच मिक्स आहे. असेल बरं जुनय शक्य. माझ्याकडे आपलं साधं देशी व्हायलिन सेकंड हँड घेतलेलं, पण जुन्या व्हायलिन्सचा जो टोन आहे ना, तो हल्लीच्या व्हायलिन्स मध्ये मिळणं अशक्य आहे, तुम्हाला सांगतो मी. मी बोर नाही ना करत तुम्हाला? नाही, कॉफी खरंच खूप छान झाली आहे. थँक्यू. अहो मनापासून म्हणतोय मी, फॉर्मॅलिटी म्हणून नाही. नाही थँक्यू, पण कॉफी खरंच चांगली जमते मला. बहुधा माझ्या आई वडिलांची देणगी असावी. तुमचे आई वडील? माझी आई साऊथ इंडियन, वडील फ्रेंच. ओ अच्छा अच्छा, म्हणजे व्हायलिन? नाही, ते माझ्या वडिलांचं नाही आहे. ओ एनिवे, थँक्स फॉर द कॉफी. ही चव मी खरंच जन्मात कधी विसरणार नाही. पुन्हा ये. हो. डॉक्टर बरोबर ये. हो. अँड डोंट बी सो फॉर्मल. नाही नाही, येऊ. कुठे? सॅली, अरे तुझ्या हातात जादू आहे, जादू. मग असं का वागतोस वेड्यासारखा तू? मी नाही वागत आहे ना, लहानपणापासून वाईट संगतीत वाढलो, वाईट मित्र भेटले, आणि मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे ना, त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे ना. अरे मी तुझीच आहे, फक्त मला तुझ्या खोटेपणाचा खूप राग येतो. हे बघ, जे माझं आहे ना ते सगळं तुझंच आहे, पण ते चांगल्या पद्धतीने घे साली, असं ओरबाडून हिसकावून नको घेऊ. आहे ना, आय प्रॉमिस, यापुढे मी चांगला आणि चांगलाच वागेन, कायम साथ देईन तुला आणि तुझ्या पियानोला. साली तू कॉफी घेणार आहेस काय ना? नाही, आय एम सॉरी जिमी, सकाळी तू पाठवलेल्या त्या मुलाबरोबर मी खूप रूड वागले.
आणि फोनवर तुला पण खूप काहीतरी बोलले. हे बघ, मी आता विसरून सुद्धा गेलोय, पण ॲना, मी देवेनला मुद्दाम तुझ्याकडे पाठवलं होतं. त्याला तुझी सोबत होईल आणि तुलाही त्याचा आधार होईल. हा देवेन तुझा कोण लागतो जिमी? म्हटलं तर कुणीच नाही, म्हटलं तर सर्व काही. त्याची आई गेल्यानंतर तो माझ्या घरीच राहत होता. मेडिकलच्या लास्ट इयरला आहे आणि डॉक्टर पाटकरांनीच मला सुचवलं होतं देवेनला ॲनाकडे पाठव. ॲनाला त्याची सोबत होईल आणि तिच्या पियानोला साथ होईल. म्हणजे? म्हणजे अगं, अप्रतिम व्हायोलिन वाजवत होतो. ठीक आहे, तो माझ्याकडे राहील, पण एका अटीवर. आता कसली अट? नाही म्हणजे तो माझ्याकडे राहील पेईंग गेस्ट म्हणून, पण त्याने पैसे द्यायचे नाहीत आणि त्याचा सगळा खर्च मी करेन. सर, कालच त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांना पेईंग गेस्टची गरज नाहीये. अरे, काल आणि आज मध्ये कित्येक तास, मिनिटं आणि सेकंद उलटून गेले आहेत. अरे, काल रात्रीच ती माझ्या घरी आली होती तुझ्याबरोबर केलेल्या रूड बिहेवियरची क्षमा मागायला. तेव्हा मी तिला तुझ्याबद्दल, तुझ्या व्हायलिन बद्दल सांगितलं. मी म्हटलं पोराचं व्हायलिन एकदा ऐकून तर घे. काहीतरी काय सर, अजून मला बरंच शिकायचं आहे. सध्याचं माझं व्हायलिन वाजवणं म्हणजे बाप रे. हे बघ देवेन, मला काही संगीता बिंगीतातलं फार कळत नाही, पण मी लोकांकडनं तुझ्या व्हायलिन बद्दल खूप कौतुक ऐकलेलं आहे. हे काय सर, तुमच्याकडे असते किल्ली? एक किल्ली. मी तुला सांगितलंय की ॲनाच्या बाबतीत कधीही काहीही घडू शकतं. ओ, एखाद्या वेळेला दार तोडून आपल्याला आतमध्ये यावं लागेल. हो, पण मग सर त्यांचं असं एकटं राहणं धोक्याचं आहे. ते तिला माहीत नाही असं नाही. तिला सोबत म्हणून एका म्हाताऱ्या बाईला ठेवलं होतं मी, पण ॲनाला अटॅक आल्यानंतर ती म्हातारीच जास्त घाबरायची. ॲनानं तिला हकलून दिलं. मग एक तरुण मुलगी ठेवली होती पेईंग गेस्ट म्हणून, तर तिने या घरात चक्क धंदाच सुरू केला. अक्षरशः पोलीस आणून तिला हकलून द्यावं लागलं. उप्स. तेव्हापासून ॲनानं कंपॅनियनचा धसकाच घेतला. एनिवे देवेन, सर, हे सॅलीचं व्हायलिन. सॅली काही स्वर्गीय संगीत वगैरे वाजवत नव्हता. तो ॲनाला जायंट वाटत होता कारण ॲनाचा त्याच्यावर जीव होता. ॲनानं सॅलीला भेट दिलेलं हे व्हायलिन. टेक इट. याच्यावरच्या सॅलीच्या आठवणी तुला पुसून टाकायच्या आहेत. आय ट्राय सर. यू हॅव टू डू इट. टेक इट नाव, प्ले इट. सर, आज ॲनाचं स्वागत आपण सुरांनीच करूया. ओके सर. सॉरी हा, नाही सरांनी सांगितलं म्हणून मी व्हायलिनला हात लावला. थँक्यू. वाजव ना. खरंच मनापासून सांगते, वाजव. हो, पण साथीला पियानो असेल तर. ओके. सी मेजर. ओके, स्टार्ट. 1 2 3 4. Thank you.
फैंटास्टिक ओके थैंक यू ओह फैंटास्टिक किरण मिसेस स्मिथ इज सिंपली फैंटास्टिक ज्या तयारीने त्यांची बोट पियानो कीज वर चालतात ना त्याच तयारीने त्यांच्या बोटातली भरत कामाची सुई चालते आणि स्वयंपाक ओह गॉश जस्ट डोंट आस्क आई नेवर आस्क्ड यू काय आई सेड आई नेवर आस्क्ड यू की मिसेस स्मिथ स्वयंपाक कसा बनवतात ओह पण मी तुला सांगतो ना जस्ट स्टॉप इट देवेन मला तुला काही महत्त्वाचं सांगायचंय पण रियली मग बोल ना ऍक्च्युली देवेन देवेन पप्पांना तुला भेटायचंय त्याने तुला घरी बोलवलंय चाय पे देवेन प्लीज बट सिरियसली किरण युअर डॅड वन ऑफ द ग्रेटेस्ट सर्जन्स ऑफ इंडिया डॉक्टर दिवाकर गुप्ते उफ नुसतं नाव ऐकून छाती धडकून जाते माझी स्टॉप जोकिंग देवी आय एम नॉट जोकिंग किरण तुला माहिती आहे मला जर आधी माहिती असतं ना की तू त्यांची मुलगी आहेस तर तुझ्या प्रेमात बिमात पडायच्या फंदातच मी पडलो नसतो का आता पश्चाताप होतोय ऍक्च्युली हा कम ऑन नो इनफॅक्ट किरण आता माझी महत्वाकांक्षा अजून वाढली आहे मी ठरवलंय किरण की सर्जरीमध्ये गोल्ड मेडल मिळवायचं आणि मगच त्यांच्या समोर जाऊन त्यांना सांगायचं की सर आय लव्ह युअर डॉटर आम्हाला लग्न करायचंय खरंच 100% आय लव्ह यू देवेन मी टू हे बघ इथे या मी सांगतो हे करा इथे येऊन बसा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड या इथे येऊन बसा अरे हां आणि आता कधी फर्स्ट क्लास धुन ऐकवा छान मी इथे धुन वाजवत बसले तर आतल्या आवरावर कोण करणार आहे मी आहे ना मी करतो सगळं हो मिसेस स्मिथ प्लीज अहो तू मलाही काहीतरी काम करू द्या ना असं बसून बसून गुळाचा गणपती होईल माझा हे बघ तू तुझा अभ्यास कर छान व्हायोलिन वाजव हे काय काम झालं का मिसेस स्मिथ गेल्या महिन्याभरात तुम्ही मला काहीही काम करू दिलेलं नाही आणि तुम्ही मात्र रोज मला एक नवीन डिश बनवून मला खाऊ घालता मी तुम्हाला सांगितलं ना मिसेस स्मिथ मला मला काय वाटेल ते घ्यायची सवय हो पण मला माझ्या गेस्टला काय वाटेल ते खायला घालायला मला आवडत नाही ना हे बघ मला परवडेल तेवढंच मी तुला खायला घालीन आणि तुला ते डोळे मिटून खायला लागेल पटलं तर खा नाहीतर गेट आउट करेक्ट मिसेस स्मिथ उद्या तुम्ही मला इथून हकलून जरी लावलत ना तरी काही दिवस मी कधीही विसरणार नाही खरंच मिसेस स्मिथ आजपर्यंत इतक्या प्रेमाने मला कुणीही जीव घातला नव्हता तुम्ही माझ्या कोण लागता मिसेस स्मिथ ना नात्याच्या ना धर्माच्या कुठले ऋणानुबंध असतील आपले गेल्या जन्मीचे पण तुम्हा ख्रिस्ती लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास नसतो नाही का पण जन्मावर असतो ना आपण माणूस म्हणून जन्माला आलोय यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि देवेन इतक्या वर्षात इतक्या प्रेमाने तुला जेवू घालणार कोणी नाही भेटलं आणि मला मला माझ्या पुढ्यात बसून इतक्या प्रेमाने जेवणार कोणी नाही भेटलं मी बघतो हॅलो 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 कोण आहे देवेन कोणी बोलतच नाहीये ठेवून दे रिसिव्हर आणि परत फोन आला ना तर आधी नाव विचार तुला माहिती तू यायच्या आधी एक उन्हाळ महिना राहायची माझ्याकडे तिच्या बदमाश मित्रांचे सतत फोन येत असतात अन्नमन्न रास्कल्स ए हे जाऊ दे रे तू ते व्हायलीन आण आणि छान काहीतरी मुव्हमेंट वाजव ना ये
आता मिसेस स्मिथ मी तुमची ती मुमेंट वाजवणार आहे. देवेन मिसेस स्मिथ मनातून भीती काढून टाका प्लीज. हे बघा तुम्ही प्रेयरसाठी जितक्या निश्चिंत मनाने देवासमोर बसता ना तितक्याच निश्चिंत मनाने तुम्ही प्यानो समोर बसा. मला आज दाखवून द्यायचंय मिसेस स्मिथ की तुम्ही तुमची ती आवडती मुवमेंट पुन्हा एकदा पहिल्याच सफाईने धुंद होऊन वाजवू शकता. डोंट वरी मिसेस स्मिथ मी आहे ना. हा रेडी लेट्स बिगिन. 1 2 3 4 सर मी देवेन बोलतोय. हा देवेन बोल. सर मिसेस स्मिथला बहुतेक पुन्हा अटॅक आला असं वाटतंय. काय सर तुम्ही प्लीज इथे लवकर या. मी निघालोच देवेन. ओके जिमी ऐक रे घ्या. फेकून दे रे त्या गोळ्या. गोळ्या फेकून द्यायचा काय अर्थ आहे? त्या गोळ्या फेकून दे ने त्या डॉक्टरला दे. मी गोळ्या घेऊन तू बरी होणार आहेस का? या स्टुपिड गोळ्या घेऊन मी बरी होणार नाहीये. मग कशाने बरी होणार आहेस तू? मी बरीच होणार नाहीये. ऍना हट्टीपणाला सुद्धा काही मर्यादा असतात. हे सांगणार तू कोण? मी डॉक्टर आहे तुझा. मीच केलं ना तुला माझा डॉक्टर. मग मीच सांगते तू जा इथून. चालायला लाग आपल्या घरी. दिस इज टू मच ऍना. दिस इज टू मच. सर 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 तुम्ही तुम्ही प्लीज शांत व्हा. मी बोलून बघतो त्यांच्याशी. हां मिसेस स्मिथ. देवेन प्लीज तू माझी समजूत घालू नकोस. सीज फायर मिसेस स्मिथ प्लीज. हे बघा मी स्वतः केमिस्टकडे जाऊन या गोळ्या आणल्यात आणि मी स्वतःच्या हाताने तुम्हाला देतोय ना मिसेस स्मिथ. त्या डॉक्टरने लिहून दिलेल्या गोळ्या मी घेणार नाही. पण मिसेस स्मिथ. नाही म्हणजे नाही. ठीक आहे तुम्ही गोळ्या घेणार नसाल तर मीच घेतो. अरे पण देवेन मला कंटाळा आला रे औषधांचा. मिसेस स्मिथ बरं वाटायचं असेल तर औषधं घ्यायलाच हवीत ना. इतके दिवस घेते मी औषध कुठे झाले बरी? इतके दिवस तुम्ही माझ्या हातून घेत नव्हता ना. आता बघा घ्या. किती दिवस घ्यायचे मी औषध? बरं वाटेपर्यंत. कधी होणार आहे मी बरी? नियमित औषधं घेतल्यावर. थोडक्यात या गोळ्या घ्यायच्या. करेक्ट. झालं तुझं समाधान? हो. आता माझ्या समाधानासाठी आणखी एक गोष्ट करा. मगाशी नेमकं काय झालं हे अगदी शांतपणे सरांना सांगा. आता आणखीन काय सांगू? मगासपासून कानी कपाळी ओरडते मी त्याच्या. ओरडून नाही मी काय म्हणालो? शांतपणे. देवेन माझं डोकं आता फिरणार आहे अगदी. तू स्वतःच फिरवून घेते असते. विल यू प्लीज शट अप. मी इथे देवेनशी बोलते. ऑल राईट मॅम त्याच्याशी बोल. पण त्याला तरी नीट खरं सांग. जिमी मी खोटं कशाला सांगू? ऍना मिसेस स्मिथ
तुम्हाला त्यांना काही सांगायचं नाहीये ना, ठीक आहे मला सांगा. मगाशी तुम्ही खिडकीत मिस्टर स्मिथना बघितल्याचा तुम्हाला भास झाला. तो भास नव्हता देवेन, ते खरं होतं. हाताने पडदा बाजूला करून तो खिडकीतनं बघत होता. पण मिसेस स्मिथ, मग मी कसं नाही त्यांना बघितलं? कारण तुझी तेव्हा पाठ होती खिडकीकडे. पण मिसेस स्मिथ, इतक्या वर्षानंतर तुम्ही त्याने इतक्या पटकन कसं का ओळखलं? मी त्याला कसाही ओळखेन, कुठेही कधीही. पण तो दुसराही कुणीतरी असू शकतो ना. तो नेहमीसारखा भासच होता. जिमी मूर्ख आहेस तू, जिमी मूर्ख आहेस तू, जिमी. अरे भास आणि सत्य ह्याच्यातला फरक न कळायला माझं डोकं फिरलेलं नाहीये. हे बघ, इतके दिवस भास होत होते ते मी कबूल करत होते, पण आज आजही तेच घडलंय ना. तू म्हणतेस तू खऱ्या सालीला पाहिलंस, कुठे आहे तो? तू किंचाळलीस म्हणून पळाला, कारण काय? कारण कारण देवेन इथे होता. हे बघ, त्याने ना बाहेरून पियानो आणि व्हायोलिन वाजताना ऐकलं आणि मी एकटीच नाही ना ह्याची खात्री करून घेण्यासाठी तो खिडकीपाशी आला आणि देवेनला बघितलं आणि पळाला. का? कारण मला नाही सांगता येणार. मुळात सॅली इथे का आला आणि तो का गेला हे एकटं सॅली सांगू शकेल. सॅली असला तर? सॅली आहे जी, मी तुला पटो न पटो सॅली आहे. तुम्ही माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. मी आज संध्याकाळी पाहिला तो आभास नव्हता, ते सत्य होत. इझी आहे ना, इझी. खरा सॅली येईपर्यंत आपण तुझं म्हणणं मान्य करूया. खरा सॅली म्हणजे? तुमचा अजूनही माझ्यावर विश्वास नाहीये? एखाद्या वेळेची समजूत काढता तशी तुम्ही माझी समजूत काढताय? अरे तू माझ्याकडे बघ जिमी, माझ्याकडे नीट बघ, मी वेडी वाटते का तुला? देवेन, देवेन, यू टेल मी, हॅव आय गॉन क्रेझी? नो मिसेस स्मिथ, अजिबात नाही. सर आता माझाही यांच्या बोलण्यावर विश्वास बसत चाललाय. आय मीन शक्यता नाकारता. अशक्य आहे. सत्य हे आहे की ही सॅलीसाठी वेडी झाली आहे. हिला औषध नको, उपचार नको, डॉक्टर नको, हिला फक्त सॅली हवाय, सॅली. नाही जिमी, नाही, मला सॅली नकोय. त्याला इथे येऊ देऊ नका. आई हेट हिम, आई हेट हिम, आई हेट हिम. फंक्शन आता धमाल करूया आपण. अरे हाय हाय किरण, तू आत येत नाहीयेस? येते ना, मी देवेनची वाट बघत होते. इंतजार. हाय, तिचा हिरो अजून यायचा आहे ना? किती वाजता येणार आहे ग देवेन? अगं इव्हा नाही यायला हवा होता, काय माहिती कुठे गेलाय. अगं आज त्याचा सोलो वॉलनचा आयटम आहे ना? हो, पण तो येईल ग. तू चल तर. चल. नाही नाही, तुम्ही जा. चल ग. अगं चल ना, थोडा वेळ त्याची इथे वाट बघते. यू कॅरी ऑन प्लीज. बाय 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 बाय. मिसेस स्मिथ, मिसेस स्मिथ. काय रे? माझा पांढरा शर्ट कुठे? मी मशीनला धुवायला टाकला. काय रे? याचं बटन तुटलंय हे. अरे थांब, पटकन टाचून देते. ओके थांब, 2 मिनिटात होईल, मी पटकन देते. शर्ट नको काढू. असंच? मग काय तर बघू. हे पटकन होईल ना? हो रे बाबा, 2 मिनिटाचं तर काम आहे. तुम्ही ना मिसेस स्मिथ, माझे जरा जास्तच लाड करता. लाड करण्यासारखं आहेस म्हणून करते राजा. राजा? खरंच मला एखाद्या राजा का बेटा असल्यासारखं वाटायला लागले. मग असतोस आपण आपल्या मनाचे राजे. मनाचे? अहो मिसेस स्मिथ, तुम्ही माझे इतके लाड करता ना की मला आता एखाद्या राजपुत्रासारखं वाटायला लागले. मग एखाद्या राजपुत्रापेक्षा कमी आहेस का तू? हे विनोद म्हणून ठीक आहे मिसेस स्मिथ. राजपुत्रामध्ये कसा रुबाब असतो. हो, तर तो रुबाब तुम्हाला माझ्यात दिसला? ऑफकोर्स. मला नाही दिसला बुवा. तू कधी माझ्या नजरेने बघितलंच नाहीस. तू कधी माझ्या नजरेने बघितलंच नाहीस. मला उशीर होतोय मिसेस स्मिथ. झालं? हो. थँक्यू. ओ हो, राजकुमार. मिसेस स्मिथ, आज गॅदरिंग मध्ये मी व्हायलिन वाजवतोय, तुम्हाला लक्षात आहे ना? तुम्ही नक्की येत आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू, बाय. मिसेस स्मिथ, 8 वाजता? हो. मिसेस स्मिथ, तुम्ही विसरणार नाही ना? अरे नाही बाबा.
मिसेस स्मिथ अब देवेन ओके ओके मैं जाता हूं मैं जाता हूं मिसेस स्मिथ भलाई का तो जमाना ही नहीं रहा ओ गॉड देवेन मिसेस स्मिथ तुम्ही जर का आला नाहीत ना तर मी वायलिन वाजवणार नाही मी येणार आई प्रॉमिस थँक्स बाय बाय देवे सैली ऐना तू काल है सिथे ऐना तू तू ये विचारते थे ना तू है ना तू काल है सिथे ऐना तू ओळखलस ना मला मी तुझा नवरा सैली ज्याच्यासाठी दर वर्षी जाहिरात देऊन परत बोलवतेस तो सैली मी तू कधी वाचलेस जाहिराती मी दरवर्षी वाचतो माझा बर्थडेच असतो ना त्या दिवशी मग इतक्या वर्षात आज इथे यावंसं वाटलं तुला इथं नव्हतो ना मी कुठे होतास तू दूर होतो दूर म्हणजे कुठे दूर परदेशात परदेशात वाचलेस जाहिराती सॅली मी परदेशातल्या पेपर्स मध्ये जाहिराती देत नव्हते जगात हल्ली सगळीकडे मिळतात इंडियन न्यूज पेपर्स थापा मारू नको रे आय स्वेअर कंटाळा आलाय मला तुझ्या थापांचा पाणी म्हणजे पाणी आंटी गे काय अवस्था करून घेतलीस तू ही सॅली स्वतःची अवस्था करून नाही घेतली झाली कुणी केली कुणी म्हणजे मी नाही तुला कसा दोष देईन मी मग कोणाला देशील दिलास तर आपल्या नशिबाला परिस्थिती डेस्टिनी लक नशिबाने काय दिलं नव्हतं तुला आणि नशिबाने आणखीन काय द्यायला हवं होतं तुला सॅली अशी कुठली गोष्ट होती की जी तू मागितलीस आणि मी तुला दिली नाही कुठलं सुख नव्हतं या घरात मी होते पैसा होता की या गोष्टींना तू सुख मानतच नाहीस अरे माझ्या आवाक्या बाहेरच्या रकमा मी तुला कित्येक वेळेला दिलेल्या आहेत पण तू मला गोड बोलून नेहमीच फसवत राहिलास सॅली तुझ्यासाठी मी माझी जीवाभावाची माणसं तोडली आणि तू तू मला तोडलं सॅली ना मला आता सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय पश्चाताप तर मलाही होतोय सॅली आता त्या चुका सुधारायच्यात मला आहे ना सॅली हे बघ मला आता तुझ्याकडनं कुठल्याच सुखाची अपेक्षा नाहीये फक्त एक कर आणखी नवीन दुःख देऊ नकोस खूप थकली मी है ना एक नवीन धून तयार केली मी ऐकू पैसे हवेत तुला पैसे हवेत आणि काय मला इथंच राहू द्या ना जगात तुझी अशिवाय दुसरा कोण आहे मला इतकी वर्ष कोण होत इतकी वर्ष हो म्हणजे हे घर सोडल्यानंतर कोणाच्या आधारावर राहत होतास तू कसला आधार आहे ना भडंगा सारखा इकडे तिकडे भटकत होतो बस मग तेव्हा का नाही आलास सॅली तू हा तेव्हा का नाही आलास मी सुद्धा तडफडत होते रे तुझ्यासाठी नाही पण तेव्हा तू आला नाहीस कारण तेव्हा तू भडंग झाला नव्हतास इथल्यापेक्षा अधिक काहीतरी मिळत होतं तुला बाहेर आज ते सगळं संपलंय आणि मग तुला येण्याची आठवण झाली सॉरी सॅली तू इथे नाही राहू शकत ए नाही आना असं करू नको आना मला इथून बाहेर काढलं तर कुत्र्यासारखं मरेल मी आना तेवढी वेळ येऊ देणार नाही मी एका माणसाला नीट जगता येईल एवढे पैसे पाठवत जाईन मी तू पैसे पाठवशील ग मला पत्ताच नाहीये मला फक्त या घरात आसरा द्या ना इथे कोपऱ्यात पडून राहीन मी नाही सॅली तेवढं सोडून कुठलीही मदत करीन मी तुला दुसरी कुठलीही मदत नको आहे मला का पैसे नकोत तुला तुला तुझ्या पैशाचा फार माज आहे हा नाही सॅली पैशाचा माज येणं इतपत श्रीमंत नाही राहिले मी आता घरात पुरेसे पैसे नाहीयेत उद्या आणून ठेवीन ते घे आणि जा कुठेतरी एकाएकी नकोसा झालो ना मी तुला असं होत सॅली ज्या माणसाचं तुम्ही आयुष्यभर ध्यास घेता ना नेमकं असं काहीतरी घडतं की तीच माणसं तुम्हाला नकोशी होत कारण नवी माणसं मिळतात त्यांना काय नवी माणसं मिळतात त्यांना नवी आणि तरुण मग आमच्यासारखी म्हातारी माणसं नकोशी होतात सॅली मी एकाएकी का नकोसा झालो सांगू
कारण माझी गरज नाही राहिली तुला, तुझी गरज भागवणारा तुला मिळालाय. साली शुद्धीवर आहेस तू? स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय मी, काल आज आत्ता. शी किती नीच आहेस तू. आहे ना, आहे मी नीच. तू किती चांगली आहेस सांग ना. 20-20 वर्षाची कोवळी पोरं बाळगायला लागली आहेस तू. साली 20-20 वर्षाची कोवळी पोरं बाळगायला लागली आहेस तू. साली कधी बदलणार नाहीस तू. लक्षात ठेव, तू सुद्धा कधी सुखी होणार नाहीस. तुझ्या आयुष्यात येणारे सगळे पुरुष अशीच हरामखोरी करतील, कोणी सुख देणार नाही तुला. हा पोरगा आहे ना, हा सुद्धा अशीच हरामखोरी करेल माझ्यासारखी. जातोय मी, मारू नकोस. ताईन मरेन कुठेतरी रस्त्यावर पडून. सगळ्यांना ओरडून सांगेन तू काय लायकीची बाई आहेस. थांब. घे आणि चालता हो इथून, आणि जिथे राहणार आहेस तिथला पत्ता कळव. दर महिन्याला पैसे पाठवत जा. निघित ना. आणि तुला घाबरून पैसे दिलेले नाही आहेत. तुझ्यामुळे ऑलरेडी बदनामी झाली माझी. देवेन इथे राजरोसपणे राहतो. जिमीनीच पाठवलंय त्याला इथे. फाटले. तू निघित ना, गेट आउट. परत तुझे तोंड दाखव नकोस मला कधी. जिमी, अना, जिमी रिपोर्ट्स मिळालेत, पण मला एक गोष्ट नक्की समजलेली नाहीये. मला कशाचा त्रास होतोय रे. अना, तुला आता अल्टिमेटली सालीला दूर करण्याची, किमान सालीपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. रिपोर्ट मध्ये काय सांगितलंय? गनोरिया. अना, सज्जन बायकांना हा रोग वेश्यांकडे जाणाऱ्या त्यांच्या नवऱ्यापासून होऊ शकतो. माझे रिपोर्ट्स तुझ्याकडे? तुझे रिपोर्ट्स नाहीयेत, ते माझे मेडिकल रिपोर्ट्स आहेत. शी साली, हे प्रेझेंट दिलेस तुम्हाला? आजवर मी तुझ्यावर इतके पैसे उधळले, माझे दागिने चोरून विकलेस तू, खोटे सह्या करून माझ्या बँकेच्या अकाउंट मधून पैसे उचललेस तू, आता माझ्या अंगात ताकद नाही राहिली आणि त्या बदल्यात हा घाणेरडा रोग दिलास तुम्हाला. साली, औषध आहे त्याच्यावर चांगली, खरंच चांगली औषध आहेत. आपला एक डॉक्टर आहे त्याच्याकडे घेऊन जातो. सॅली, आय हेट यू, आय हेट यू. परत येऊ नकोस तू सॅली, परत येऊ नकोस. जा. अरे देवेन, तुम यहाँ? तुम्हारा आइटम नहीं हुआ? नहीं, अभी नहीं. तुम वायलिन नहीं बजाओगे? बजाऊंगा यार. तो फिर तुम अंदर जाओ ना, मैं आ रहा हूँ. ठीक है. देवेन, व्हाट आर यू डूइंग हियर? अरे तिकडे तिसऱ्यांदा तुझ्या नावाची अनाउन्समेंट झाली आहे. किरण बना, मिसेस स्मिथ अजून नाही आले का? अरे मग घरी फोन लावून बघ ना. मी केला का? पण कोणी उचलत नाहीये. किरण, मी घरी जाऊन येऊ. आणि तुझा परफॉर्मन्स सांग काही कारण. तसाही आता माझा मूडच नाही. अरे किरण, उशीर किती वाजले? असतील 1:30-2 इतके. तुमच्याच मुळे. माझ्यामुळे? मिसेस स्मिथ, तुम्ही बरोबर 8 वाजता येणार होता ना. ओ, आय एम सॉरी. सॉरी म्हटलं की सगळं संपत नाही हो.
तुम्हाला माहिती 11 वाजेपर्यंत हॉलच्या दारात उभा राहून मी तुमची वाट बघत होतो. मी मी साफ विसरून गेले रे. विसरलात? तुम्ही विसरलात मिसेस स्मिथ? सॉरी म्हणते. सारखा सारखा सॉरी म्हणू नका प्लीज. मला काय वाटतंय ते समजून घ्या. ती किरण माझ्यावर किती चिडली होती माहितीये? कोण किरण? आमच्या कमिटीची जॉईंट सेक्रेटरी आहे. तीन वेळेला माझ्या नावाची अनाउन्समेंट झाली मिसेस स्मिथ आणि तिन्ही वेळेला केवळ तुमच्यासाठी मी माझा प्रोग्राम पोस्टपोन करून घेतला. अखेर मी व्हायलिन वाजवलंच नाही. का मिसेस स्मिथ? मिसेस स्मिथ, आज मी केवळ तुमच्याकडून कौतुक करून घेण्यासाठी व्हायलिन वाजवणार होतो. केवळ तुमच्याकडून. तुम्ही आला नाहीत आणि माझा सगळा उत्साह संपला. तुम्ही का नाही आलात मिसेस स्मिथ? मी आज फक्त तुमच्यासाठी व्हायलिन वाजवणार होतो. तुझं व्हायलिन मी आयुष्यभर ऐकलं असतं रे राजा, पण आज मी नाही येऊ शकले. आज नाही येऊ शकले मी. मिसेस स्मिथ, आज पुन्हा तुम्हाला तो अटॅक आला? तुम्ही ती मुवमेंट का वाजवलीत मिसेस स्मिथ? नाही रे, मी आज पियानोला हातही लावला नाही. तरी तुम्हाला तो भास झाला? तो भास असता तर किती बरं झालं असत. तो भास नव्हता, ते खरं होत. म्हणजे तुम्हाला खरे मिस्टर स्मिथ दिसले? दिसला नाही, फक्त दिसला नाही. सॅली आज इथे आला होता. जिवंत हाडा मासाचा सॅली असा माझ्या समोर उभा राहिला होता. पण मग आता कुठे आहेत ते? गेला. कुठे? कोणच ठाऊ. पण मग तुम्ही त्याला अडवला का नाही मिसेस स्मिथ? जाऊ का दिलं? कारण मीच त्याला इथून हाकललं होतं. तुम्ही? तुम्ही स्वतः मिसेस स्मिथ? तुम्ही असं का केलं मिसेस स्मिथ? वाय? कारण तो सॅली नव्हता, ते सॅलीचं भूत होत. तो सॅली नव्हता, ते त्याचं भूत. हे बघा ना, हे सगळं मी माझ्यासाठी म्हणतोय का? थांबव ते वाजवणं. ओके, पण हे बघ जिमी, जे झालं ते झालं. यापुढे सॅलीचा विषय बंद. तू मला इथं का नाही बोलवलंस? तू इथे येऊन काय करणार होतास? तू जे केलंस ते मी तुला करू दिलं नसतं. मी सॅलीला इथनं जाऊ दिलं नसतं. मी त्याला इथे राहू दिलं नसतं. तू शुद्धी त्यास काय ना? तुला काय समजायचं ते समज रे. नाहीतरी मी तुम्हाला सांगितलंय, काल जो इथे आला होता तो सॅली नव्हता, ते त्याचं भूत होत. आणि तेच खरंय. मग तू तेच खरं समज. ॲना, मला सॅलीला भेटायचंय, प्रत्यक्ष बघून खात्री करायची. ओके, आता सॅली परत इथे येईल ना, तेव्हा तुझ्याकडे पाठवून देईन त्याला. फोन कर मला. तो काही माझ्या घरी येणार नाहीये. तसं तर तो इथेही येणार नाही. मी बजावलंय त्याला. दॅट्स इट, तो पुन्हा येणार नाही. आणि आलास तर बहुधा फक्त तुलाच दिसेल आणि बहुधा फक्त तुलाच भेटेल. जिमी, जे घडलं ते मी तुला सगळं सांगितलं, पण त्यावर तू विश्वास ठेवावास याचा आग्रह मात्र मी सोडलाय. हे बघा ना, मी सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार आहे, अगदी सगळ्या. तो इथं आला, तुला भेटला, तुझ्याशी बोलला, अगदी सगळं सगळं. पण तो इथं आला आणि तू त्याला मारून त्याला हाकलून दिलंस, याच्यावर मी विश्वास ठेवायला तयार नाही. मला तर वाटलं होतं कधी कळी सॅली परत आला तर तू आनंदानं वेडी होशील. मला पण तसंच वाटलं होतं. आणि आता? आता तसं नाही वाटत. आय एम रेडी. ओ देवीन, देवीन आणि मी शॉपिंगला जाते. चला. ओ अरे मिसेस स्मिथ, ह्याची बटणं लावायची नसतात, हे असंच असतं. अरे पण हे असं, हे असंच ठेवायचं असतं, अशी स्टाईल. ओके बाबा, चल चल. बाय जिमी. बाय. तू का चपापलास का? मी चपापलो? नाही, माझ्या पर्स मध्ये आरसा आहे, दाखव. अगं, तू अशी अचानक समोर आलीस ना म्हणून. कुठे होता सकाळपासून? मी जरा मिसेस स्मिथ बरोबर शॉपिंगला गेलो होतो. अच्छा, म्हणजे मिसेस स्मिथ समोर आता मी नकोशी झाली आहे. किरण, काय बोलतेस तू? तुला माहिती मी तुझी किती वेळ वाट बघत होते.
ओले बापले असं झालं. आय एम सॉरी डार्लिंग, आय एम व्हेरी सॉरी. ओके इट्स ओके. पण आता तरी तुला वेळ आहे ना का? कारण आता तू माझ्या बरोबर शॉपिंगला यायचंस. किरण काय ना, थोडा उशीर झाला तर मिसेस मी तुकाच काळजी करत बसतात. मग ठीक आहे. किरण मी तुला त्यांची केस समजावून सांगितली आहे ना. मला देवेन, माझा तुझ्यावर काही अधिकार आहे की नाही? किरण हे बघ, आपण जमलं ना तर संडेला शॉपिंगही करू आणि फिल्मही बघू. ओके जमलं तर. नाही देवेन, जायचं असेल तर आत्ताच जायचं, अदरवाइज फॉरगेट इट. किरण ओके आत्ताच. ओके चल. ए आना गॉड सॅली, तू पुन्हा इथे? आना मला घरात घे आना. मी तुला बजावलंय सॅली. आना मी सगळे वाईट धंदे आता बंद केले, दारू जुगार बंद. हे सांगाल तू इथे आला? नाही सांगायला नाही आना, मी तुझा निरोप घ्यायला आलोय. निरोप म्हणजे? मी हा देश कायमचा सोडून चाललोय आना. कुठे? हे आपला कुर्बान अली नावाचा एक जुना फ्रेंड आहे, त्याच्याकडेच जाणार आहे. ग्रेट मॅन. पैसे मागायला आलेस? सॅली किती पैसे हवेत तुला? किती देशील? घर खर्चासाठी 5-10 हजार रुपये आहेत घरात, हवे असले तर तेवढे घेऊन जा. 5-10 हजार? त्याला काय होणार आहे, देश कायमचा सोडून जायचं तर 1.5-2 लाख तरी हवेत. 1.5-2 लाख? हो कुर्बान अली, त्याच्या मदतीनं बिझनेस सुरू करणार आहे मी. तू आय स्वेअर. नको खोटे शब्द घेऊ रे, आता तुझा विश्वास बसत नाही, मी काय करू? सॅली मागच्या वेळेला तुला पैसे दिले होते, त्याचं काय झालं? ते संपले. हे पण संपतील. सॅली तुला फक्त पैसे संपवता येतात रे, पैसे कमावणं तुझं कामच नाहीये. आणि तुला पैसे देऊन मी काय खाऊ? खरंच सांगते सॅली, तुला वाटतं तितके श्रीमंत नाही राहिले मी आता. रोख रक्कम नसेल तुझ्याकडे तर दुसरं काय? दुसरं काय? वर कपाटामध्ये तुझ्या आईचे दागिने आहेत. तुला शरम नाही वाटत सॅली? ते दागिने माझ्या आईचे, त्याच्यावर माझा सुद्धा हक्क नाहीये. अच्छा, म्हणजे मी मागितलेले पैसे तू मला देणार नाहीस? नाही. कोणाच्या उरावर खाणार आहेस सगळी स्टेट? त्या पोराच्या. सॅली तुला काय वाटतं, आयुष्यभर पुरा पडणार आहे तुला तो? तुला पुरती भिकारी करून पळून जाणार आहे त्या पोरी बरोबर. कुणा बरोबर? हा डार्लिंग किरण. किरण? हा किरण. किरण स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं मी, 2 दिवस पार्टीज होतो त्याच्या, जमला तर मुडदाच पाडणार होतो. हा खलास करून टाकणार होतो त्याला, त्या पोरी बरोबर पाहिलं म्हटलं तुला जाऊन सांगावं, तुला तरी कळू दे तू पाळलेला कुत्रा किती इमानी आहे. नाही नाही देवेन असं नाहीये. हा कळेल, कळेल तुला, पुरती लुटून लुबाडून जाईल ना तेव्हा कळेल, मग सॅलीची आठवण येईल तुला, रडशील सॅलीसाठी धाई धाई सॅली सॅली. या तुझ्याच घरात तुझ्या उरावर सवत आणील तो. तू मारू नको. जातोय मी, जातोय मी आना. आज मला भिकाऱ्यासारखं बाहेर करतात लक्षात ठेव. पोरगा सुद्धा असाच वागेल तुझ्याशी. तुला एके दिवशी या घरातून तो बाहेर काढेल की नाही बघ, मग तुझी अवस्था सुद्धा एखाद्या पेक्षाही वाईट होईल. गुड, गॉड ब्लेस मी. देवीन Thank you.
काय माझा फोटो? हे काय मिसेस स्मिथ? हे काय हा मिसेस स्मिथ? देवेन तू मला सोडून जाऊ नको. डोंट लीव मी अलोन. हॅलो. हॅलो सर, मी किरण बोलतीये. किरण, एवढ्या रात्री फोन केलास तू? सर, मी आणि देवेन फिल्मला गेलो होतो. देवेन माझ्या बरोबर होता पण खूप हरवल्यासारखा होता. हा, मिसेस स्मिथची खूप काळजी करत होता तो. अना, आय मीन मिसेस स्मिथची केस माहिती आहे तुला? हो सर, देवेन बोललाय मला. सर, मला त्यांना भेटायचंय. मग भेट ना. पत्ता? फोन कर आणि जा. सर, नंबर द्याल का? लिहून घे. मग तुम्ही अशा का वागलात? माझा फोटो असा फेकून का दिलात? मी एक्साइट झाले होते. कारण काय? कारण तेच नेहमीच. मला नाही पटत. मी हे घर सोडून जाण्याचं का वाटतं तुम्हाला मिसेस स्मिथ? देवेन, तू घर सोडून जाणार? पाहिलं, मी नुसता उल्लेख केला आणि तुम्ही दचकला. अशा का भीता मिसेस स्मिथ? कोणाला भीता? मी कुठे कोणाला भीती? मला मला स्वतःचीच भीती वाटते. आणखी कोणाची? सॅलीची. सॅलीची? सॅली मगाशी इथे आला होता. त्याचा राग तुम्ही माझ्या फोटोवर काढला? जर का त्या फोटोच्या जागी मी स्वतः असतो मिसेस स्मिथ, तर कदाचित तुम्ही मलाही. नाही नाही, मी तुझ्यावर रागवले नव्हते. खरंच तुझा माझ्यावर विश्वास आहे मिसेस स्मिथ? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास नाही तो स्वतःवर. मिसेस स्मिथ, नकळत माझ्या हातून काही चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करा. पण असं मनात काही ठेवू नका, बोलून टाका मनातलं. मग कुठलाही प्रश्न न विचारता तू मला सांग, तू इथून जाणार नाहीस? पण मिसेस स्मिथ, तुम्हाला का तू परत प्रश्न विचारलास? ठीक आहे, मी नाही जाणार. तसं नाही, मला प्रॉमिस कर, हातात हात घेऊन. मिसेस स्मिथ, मी तुम्हाला प्रॉमिस देत. मी बघतो. हॅलो. हॅलो देवेन. किरण, तू? गॉश, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुला इथला नंबर कोणी दिला? डॉक्टर क्रॉफर्डनी. सरांनी? देवेन, मला मिसेस स्मिथशी बोलायचंय. किरण, इतक्या रात्री ही वेळ आहे का? आय टोल्ड यू ना स्वीटहार्ट, मी सांगितलं ना डार्लिंग, मी मिसेस स्मिथ. मिसेस स्मिथ, मिसेस देवेन, व्हॉट्स रॉंग विथ यू? काय झालं मिसेस स्मिथ? देवेन, मिसेस स्मिथ, यू चीट. देवेन, हॅलो हॅलो देवेन, काय झालं? देवेन बोल. हॅलो हॅलो देवेन, देवेन देवेन, काय झालं? या देवेन, आर यू ओके? या आय एम ओके. देवेन, काय झालं? मी तुला उद्या येऊन भेटतो. ओके. असं झालं तर तू एकाएकी काही म्हणाल नाहीस ना तिला? नाही सर, इनफॅक्ट त्यावेळी मी त्यांच्याशी बोलतही नव्हतो, मी किरणशी बोलत होतो. किरण आली होती तिथे? नाही, तिचा फोन आला होता. तुम्हीच त्या नंबर दिलात सर तिला? हो, कारण ती तक्रार करत होती तू हल्ली तिला भेटत नाहीस म्हणून. रोज तर भेटतो सर कॉलेजमध्ये. मी बाहेरचं म्हणतोय. बाहेरचं म्हणजे? हे बघ देवेन, जी गोष्ट सगळ्या कॉलेजला ठाऊक आहे ती मला कळणार नाहीये का? वी आर जस्ट फ्रेंड्स सर. फ्रेंड्स? जस्ट फ्रेंड्स, त्या पलीकडे काही नाही. म्हणजे त्या पलीकडे सुद्धा काही आहे. पूर्वी नीट वेळ द्यायचास ना तिला? हो सर, पण पूर्वी मी मिसेस स्मिथकडे राहत नव्हतो. आता जराही उशीर झाला ना सर तर त्या खूप काळजी करत बसतात. अनाला किरणबद्दल सांगितलंस? नाही, तशी वेळच आली नाही. वेळ आली आहे देवेन. तू अनाला सांगून टाक तू किरणवर प्रेम करतोस म्हणून. एवढ्यातच? आय मीन, काही कारण नसताना? कारण आहे देवेन. किरण खूप चांगली मुलगी आहे, तू भेटत राहा तिला. संध्याकाळी काय करतोस तू? रियाज. कसला रियाज?
मिसेस स्मिथ बरोबर व्हायलिनची प्रॅक्टिस करतो म्हणून किरणला भेटत नाहीस. तिच्या बरोबर तुला सगळं आयुष्य काढायचंय. मिसेस स्मिथ कोण आहे तुझी? ना नात्याची ना रक्ताची. हे तुम्ही म्हणताय सर? तुमचं आणि माझे रक्ताचं काहीच नातं नाहीये सर, पण तरी कोणीतरी लागताच ना तुम्ही माझे. हे बघ, फक्त भाऊकपणा म्हणून हे शब्द बरे आहेत, पण शब्दांनी पोट भरत नाही देवेन. वेळ निघून जाण्यापूर्वी तुला ते घर सोडायला हवं. सर, तू उद्यापासून इथं माझ्या घरी येऊन राहा. पण सर. हे बघ देवेन, हा एक प्रयोग होता. तो उलटा माझ्या अंगाशी येण्याआधीच तू या घरी येऊन राहा. सर, मिसेस स्मिथ मला नाही जाऊ देणार. हे बघ, तू असाच लोभ लावलास तर आज उद्या परवा ती तुला कधीही जाऊ देणार नाही. तुला कल्पना आहे का देवेन, ती किती आणि कोणत्या भावनेनं तुझ्यावर प्रेम करते? ते तिला तिच्या प्रेमात कोणी भागीदार आहे ही कल्पना सुद्धा सहन करवत नाही. तिनं तुझ्यावर राग काढला कारण तू किरणशी बोलत होतास. तिनं तुझा फोटो फेकून दिला कारण तिला तुझ्या आणि किरण विषयी काहीतरी कळलेलं असणार. देवेन, तू तिला तिचा एकटीचा बनवून राहायला हवा आहेस. तिला सॅली नकोसा झालाय कारण ती तिच्या स्वप्नातला जायंट पुरुषोत्तम तुझ्यात बघते. आज तिनं तिच्या भासातला सॅली तिनं स्वतःच अधिकच विकृत करून टाकलाय. हीच वेळ आहे देवेन. हे पाश तोडले नाहीस तर ते घर तुझ्या फ्युचरचं खडगं ठरेल. किरण करिअर सगळं विसरून जावं लागेल तुला. पण सर, माझ्या फ्युचरसाठी मी मिसेस स्मिथना असं जिवंतपणे थडग्यात लोटू? मी तसं होऊ देणार नाही. मी तिला माझ्या गावी पाठवीन. इथे एकटेपणा तिची अशी अवस्था झाली आहे, तिथं माणसांच्या गर्दीत सगळं विसरून जाईल ती. त्यापेक्षा सर, तुम्ही मला थोडासा वेळ द्या. हे बघा, मी मिसेस स्मिथना हळूहळू सगळं समजावून सांगेन. बिलीव मी सर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. ओके, पण तू किरणला भेटत राहिलं पाहिजेस. माझ्याकडे पुन्हा तिची तक्रार येता कामा नये. ओके सर. अच्छा, म्हणजे सरांनी सांगितलं म्हणून तू मला भेटायला आलायस? काय बोलतेस किरण तू? मला आजकाल जाणवतंय देवेन, मला भेटणं तुला पहिल्यासारखं आवडत नाही. किरण, मला माहितीये माझ्यापेक्षा जास्त जवळच्या तुला मिसेस स्मिथ वाटतात. किरण, किरण, खरं तर त्यांच्या आजारावरचा उपचार म्हणून मी त्यांच्या घरी राहायला गेलो, पण उलट त्यांनीच माझ्या पोरकेपणावर उपचार केले. त्यांच्यात मला कुठलं नातं सापडलं नाही म्हणून सांगू. एक आई, एक बहीण, मैत्रीण, नर्स, एव्हरीथिंग. स्वतःचं अपूर्ण आयुष्य जगणारी मिसेस स्मिथ माझ्यासाठी मात्र एक परिपूर्ण प्रेममूर्ती बनून उभी राहिली. आय एम सॉरी देवेन, पण तू हे मला आधी का नाही सांगितलंस? आधी तशी वेळच नाही आली ना किरण. देवेन, मला त्यांना भेटायचंय. हे बघ, तू गैरसमज न करून घेऊ, पण मला अजूनही असं वाटतंय की अजून तरी ती वेळ आली नाहीये. हे बघ, योग्य वेळ येताच मी स्वतःहून तुला त्यांच्याकडे घेऊन जाईन, आय प्रॉमिस. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. ओके, मला सांग तुझा आता काय प्रोग्राम आहे? आता अगं, मला एका मैत्रिणीबरोबर लंचला जायचं आहे, मग त्यानंतर एक फिल्म बघायची आहे तिच्याच बरोबर, मग त्यानंतर मला तिच्याबरोबर कुठेतरी शांतपणे बसून भरपूर गप्पा मारायचे आहेत. कोणाबरोबर? एक मैत्रीण, किरण गुप्ते म्हणून. इडियट. हॅलो हॅलो देवेन. देवेन नाही आहे, मी डॉक्टर क्रॉफर्ड. अना आहे? आहे ना, होल्ड ऑन. अना, तुझा फोन. होल्ड ऑन. हॅलो. ए अना, थोडे पैसे पाहिजेत. तू? पैसे पाहिजेत. एक
दमडी मिळणार नाहीये तुला. तुझं तोंडही पाहायचं नाहीये रे मला. तू इथे आलास ना तर जीवच घेईन मी तुझा. कोण होता? सॅली. सॅली? तू खरं सांगतेस ना? आय एम सॉरी, पण सॅली जर खरंच जिवंत असेल तर त्याला एकदा माझ्या समोर आण. मी मला जे बोलायचं ते बोलून झाल्यावर मी जाणारच आहे. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. तू फक्त ऐक, बोलण्याचं काम मी करणार आहे. माझ्याविषयी बोलणार आहेस? देवेनविषयी बोलणार आहे. दुसऱ्याविषयी बोलण्याचा तुला काय अधिकार आहे? अधिकार आहे, मला पूर्ण अधिकार आहे. मी पालक आहे त्याचा. मग स्वतःच्या घरी नेऊन त्याचं पालन कर. मी तेच करणार आहे. जिम्मी, त्यानं मी ठरवलंय तो आता माझ्या घरी राहील माझ्यासोबत. हे ठरवणारा तू कोण रे? पालक, गार्डियन. त्याची आई मरताना त्याला माझ्या हवाली करून गेली होती. मग तू त्याला इथे का आणलंस? चुकलो. का चुकलंस? चुकलो बस, दॅट्स ऑल. चुकलो बस, दॅट्स ऑल म्हटलं की झालं? ऍना, मी उद्या त्याला इथून घेऊन जाणार आहे. तू त्याला विचारलंस? त्यालाही जावंसं वाटतंय. मी निघताना सांगेन त्याला. सांगू नकोस, त्याला विचार. गरज नाही, मी सांगेन ते ऐकेल तो. याचा अर्थ तो इथे राहू नये असं तुलाच वाटतंय. तसं समज. मला काही एक समजायचं नाहीये जिमी, मला याच्या मागचं खरं कारण हवंय. थोडासा विचार करा ना, कारण तुझं तुलाच कळेल. मला नाही कळत. वेड पांघरतेस? वेड पांघरते का? खरंच वेडी आहे. दोन्ही वेडी आहेस आणि तुझं वेड तुला कळत नसल्याचं नाटक करतेस. मूर्ख आहेस तू जिमी, मूर्ख. पण आवांटोय शहाणा असल्याचा. असेन, पण माझा मूर्खपणा फक्त मलाच त्रासदायक होतोय. पण तू मात्र तुझ्या बरोबर दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस. अगं, कधीतरी जाणारच आहे तो. अधिक जवळ येण्याआधी त्याला जाऊ दे. म्हणजे तू खरंच घेऊन जाणार त्याला? ते अटळ आहे. तो तुझा कुणीही नाही आना. कालपर्यंत तुझी त्याची ओळख सुद्धा नव्हती. आज आत्ताच निघून गेला तर उद्या परवा जाण्यापेक्षा कमी दुःख होईल. जिमी, 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 असं करू नकोस. त्याला घेऊन जाऊ नकोस जिमी. जिमी प्लीज, प्लीज जिमी, त्याला घेऊन जाऊ नको. आय लव्ह हिम, आय लव्ह, आय लव्ह, आय लव्ह हिम, आय लव्ह हिम जिमी, आय लव्ह. गुड नाईट अना, मी उद्या येईन. हॅलो सॅली. सॅली, मला पैसे पाहिजे थोडे. किती पैसे हवे तुला? 2 लाख रुपये. तुला वाटेल तेवढे पैसे देते, पण एक काम कर, जिमीचा खून कर. त्याला ठार मार. किल हिम सॅली. काय? ठार मार त्याला. किल हिम सॅली, किल हिम. पैसे देशील ना नक्की? पण देशील ना नक्की? किल हिम सॅली, किल हिम. हाय. तू जिमीकडे राहायला जाणार आहेस? तुम्हाला कोणी सांगितलं? जिमीनी. मी तुम्हाला सांगितलं मिसेस स्मिथ, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाहीये. तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर? प्रॉमिस. काश. प्रॉमिस. ओके. हॅलो. हॅलो देवेन. सॉरी, रॉंग नंबर. रॉंग नंबर? कोणाचा फोन होता? रॉंग नंबर होता. हल्ली रॉंग नंबर बरेच यायला लागलेत. नाही देवेन, कोणाचा फोन होता? सांगितलं ना, खरंच रॉंग नंबर होता. हॅलो. ना आहे. हां, या एक मिनिट, तुमचा फोन आहे.
हॅलो अना, मी जिमीला मारेन पण तू पैसे देशील ना नक्की? सॅली, तुला एक पैसा मिळणार नाहीये रे. हे बघ, मी माझी इस्टेट जाळून टाकीन पण तुला एक पैसा देणार नाही. डॅमी, सॅलीचा फोन होता? म्हणजे सॅली खरंच जिवंत आहे? मी कुठल्या शब्दात सांगू म्हणजे तुझा विश्वास बसेल? सॉरी. तूही तसाच जिमी सारखा. हॅलो. हॅलो, देवेन आहे का? मी किरण बोलतीये. देवेन आहे. देवेन तुझा फोन आहे. मी नाहीये म्हणून सांगा. देवेन, कोणी किरण नावाची मुलगी आहे. मी नाहीये म्हणून सांगा ना मिसेस स्मिथ. मी आता तिला तू आहे म्हणून सांगितलं आणि मला खोटं बोलायला आवडत नाही. मला कुणाशी बोलायचं नाहीये. हॅलो, मिस किरण, देवेन इथंच आहे पण त्याला कुणाशीही बोलायचं नाहीये. मिसेस स्मिथ, जेवायला चल. मला भूक नाहीये. भूक नाही म्हणजे? भूक नाही म्हणजे भूक नाही. काय मिसेस स्मिथ, हे पियानो वाजवणं होतं कुणावर सूड गवणं? तू व्हायलिन वाजवत होतास तो कुणासाठी? कुणासाठी म्हणा काय फरक पडतो? इतकी सॅड मुवमेंट का वाजवलीस तू देवेन? सॅड काय दुःख आहे तुला? या घरात सुखी नाहीयेस मिसेस स्मिथ? ओ मिसेस स्मिथ. देवेन, देवेन, डू यू लव्ह मी? या कुठल्या नात्याने? नात्याचं काय काढलं मध्येच? त्या सॅलीने सांगितलंय मला. काय सांगितलं सॅलीने? तू तिच्यावर प्रेम करतोस. कोणावर? किरणवर. कोण किरण? हा, मगाशी तिचा फोन आला होता. मी सांगितलं ना तुम्हाला, ती आमच्या स्टुडंट कौन्सिलची. प्लीज देवेन, खोटं बोलू नकोस, मला खरं सांग. तू तिच्यावर प्रेम करतोस म्हणून? देवेन, हा तुमचा बंगला आहे? हो. एक माणूस इथून वर चढत होता. काय? मी आवाज दिला, तो पळाला. इथं पळाला तो. किरण? ती किरण नव्हती मिसेस स्मिथ, एक अनोळखी माणूस होता. तो हे सांगायला आला होता कुठेतरी पाईपवरून वर चढायचा प्रयत्न करतोय म्हणून. नाही, ती किरणच होती. तुम्हाला भास होत आहे मिसेस स्मिथ. तू जिमी सारखा बोलू नको. मी माझ्यासारखा बोलतोय मिसेस स्मिथ? तुम्ही कसं काहीतरी डोकं फिरल्यासारखं वागताय. माझं डोकं फिरलंय? मिसेस स्मिथ, मिसेस, आय एम सॉरी मिसेस स्मिथ. तू किरण बद्दल आधी का नाही सांगितलंस? तू इथे आलास तेव्हाच का नाही सांगितलंस? तू किरणला इथे का नाही आणलीस? मला असं वाटलं की मला तिला भेटायचंय.
तू किरणला इथे घेऊन ये, मला तिला भेटायचं आहे. काय विचार बदललास? नाही सर, पण मला असं वाटतं की काहीतरी वेगळा विचार करायला हवा. का ॲनाला? नाही तशा तर ठीक असतात, पण सारखं किरणला भेटायचं म्हणतात. तिला किरणबद्दल कोणी सांगितलं? तू? मग सॅलीनं. सॅलीनं? सॅलीनं म्हणे मला आणि किरणला फिरताना पाहिलं. सारखी किरणची चौकशी करतात सर, तिला घरी आणायला सांगतात. हे बघ देवेन, किरणला घेऊन कधीही घरी जाऊ नकोस. ॲना तिला बघून जास्त एक्साइट होईल, ती तिच्यावर हल्लासुद्धा करू शकते. पण सर आतासो त्यांनी मला किरणला आणायलाच पाठवलंय. हे बघ, तू काहीतरी करून किरणचा विषय टाळायचा प्रयत्न कर. ॲना सॅलीबद्दल काय म्हणते ते काढून घ्यायचा प्रयत्न कर. या काल रात्री सुद्धा कोणाशी तरी फोनवर सॅली समजून बोलत होत्या सर. असाला सॅली जिवंत असताना तर खरंच माझ्यावर उपकार झाले असते. सॅली तू काय करतो? सोड तो माझ्या आई. सोड तू, ताकद लावू नका माझ्या बरोबर. सोड म्हणताय मी. सोड माझ्या आईचे दागिने. Sally, you rascal! Devin! Devin! Hello? Hello? Hello, police station? Wrong number! Damn it! Damn it! Kunala, Kunala karte phone? Police station! Me try karto. Oh God! Devin! Hey, bag rakta ale! Thami, me aushad ghiyo! I'm okay, Mrs. Smith. हॅलो. हॅलो सर, मी बीरोडवरच्या रोज कॉटेज मधून बोलतोय. हां बोला. एक कंप्लेंट आहे सर. एक सॅली स्मिथ नावाचा माणूस पाईप वरून चढून आमच्या घरात शिरला आणि कपाट फोडून दागिन्यांचा डबा चोरायचा प्रयत्न केला. डबा घेऊन गेला का? नाही, डबा मिळाला पण तो मात्र पळून गेला. चाकूने माझ्यावर वारी करायचा प्रयत्न केला सर. पत्ता सांगताय? हो, सॅली, सॅली स्मिथ. ए कुत्र्या, ये ये ये, सोडणार नाही तुला, मारून टाकीन, सोडणार नाही तुला. ये हॅलो सर, मी देवेन बोलतोय. देवेन, इतके रात्री? सर, साली जिवंत आहे. काय? हो सर, मी स्वतः पाहिलंय त्याला. मी घरात आलो तेव्हा सर वरतून मला आडाओरडा ऐकू आला. वर जाऊन पाहिलं तर तो मिसेस स्मिथ मारत होता, दागिन्यांचा डबा चोरायचा प्रयत्न करत होता. माझ्यावर त्याने चाकूने वार केला सर. मी होतो म्हणून वाचलं मिसेस स्मिथ. ओ माय गॉड, माता कशी आहे ना? आता ठीक आहेत त्या, पण थोड्या डिस्टर्ब वाटत आहेत, खूप घाबरले आहेत. देवेन सर, त्या येतात, मी तुम्हाला नंतर फोन करतो. ओके ओके, या बाय बाय. देवेन बघू, केला केला पोलिसांना फोन? हो, फोन केला. आय एम ओके मिसेस स्मिथ. हे बघ, पिसाळलेला कुत्र्याला काय करतात देवेन? काय गोळी मारत असतील ना? जस्ट डू द सेम, जस्ट किल हिम, किल दॅट रास्कल. इट्स ओके मिसेस स्मिथ, तुम्ही आराम करा, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. ओके, तुम्ही आराम करा मिसेस स्मिथ, मी आहे ना. किरण, 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 किरणचं काय? किरण उद्या आपल्याकडे येणार आहे ना? तू तिला घेऊन ये. हो, मी आणीन तिला. तू तिला आणायला विसरू नको. मी आणीन तिला मिसेस स्मिथ, पण तुम्ही आता आराम करा प्लीज मिसेस स्मिथ. माझं एवढं ऐका ना मिसेस स्मिथ, प्लीज आराम करा. मी आहे ना, मी आणीन तिला मिसेस स्मिथ. काय, सॅली जिवंत आहे? होय, देवेनने स्वतः पाहिलंय त्याला. ओ माय गॉड, ॲनाला जपायला हवं आता. एक्झॅक्टली. देवेन आणि तिच्या मनातला सॅली यांच्यात जर देवेन श्रेष्ठ ठरला
तर काही हरकत नाही. पण सॅलीने पुन्हा जर जुन्या आठवणी करून दिल्या तर तिचा तोल ढळू शकतो आणि मग वारंवार अटॅक येऊन ती वेडी होईल. मग मग काही नाही, तिला वस्तुस्थितीची स्पष्ट कल्पना द्यायची, म्हणजे देवेन आणि किरण यांचे संबंध स्पष्ट करायचे. म्हणजे देवेनबद्दलच्या तिच्या अपेक्षाही वाढणार नाहीत. आणि मग सॅलीशी बोलून सॅलीच्या मदतीने ॲनाला या तिच्या मानसिक आजारातून आपल्याला बरं करता येईल. काय शोधताय? तिरुमांगल्यम. तिरुमांगल्यम? मंगळसूत्र रे, माझ्या आईचं. तुमची आई मंगळसूत्र वापरायची? म्हणजे ती हिंदू ना, अगदी हट्टाने वापरायची बघ. पण बघ ना, या डब्यात ते सोडून बाकी सगळे दागिने तिचे. पण मिसेस स्मिथ, आज अचानक तुम्हाला मंगळसूत्र कसं आठवलं? अरे किरण येणार आहे ना संध्याकाळी आपल्याकडे तिच्यासाठी. हो, पण मिसेस स्मिथ, असं एका स्त्रीचं मंगळसूत्र दुसरीला नाही देत. ओ रिअली? हा, आय एम सॉरी, मला माहित नव्हतं रे. पण मग ह्याच्यातलं दुसरं काही देऊया का तिला? मिसेस स्मिथ, या फॉर्मॅलिटीजची खरंच काही गरज नाहीये. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. आणि चला आता हे सगळं आत्मीय ठेवून द्या, मी जरा बाहेर जाऊन येतो. पण तू तिला संध्याकाळी नक्की घेऊन येणार ना? हो नक्की. हा, मी येऊ? हो. हॅलो सर, मी देवेन बोलतोय. काय रे, एनी मोर प्रॉब्लेम? मिसेस स्मिथ सकाळपासून फार विचित्र वागतायत, सारखी किरणची चौकशी करतायत. तिला घरी आणण्याचा हट्ट धरलाय सर त्यांनी. मी एक काम करतो, मी किरणला माझ्या घरी बोलवून घेतो, तू इथंच ये, मग ठरवूया काय करायचं ते. ओके देवेन. सर मी आता फोन ठेवतो. ओके, या, बाय. देवेन, देवेन, हे बघ काय, हे बघ माझा वेडिंग ड्रेस आता कपाट लावताना मिळाला रे. किती छान आहे ना, आणि किरण किती छान दिसेल या ड्रेस मध्ये. किरण हा ड्रेस कसा घालेल मिसेस स्मिथ? म्हणजे काय, तुझ्या आणि किरणच्या लग्नात? किरण हिंदू आहे मिसेस स्मिथ, आणि हिंदूंच्या लग्नात हा ड्रेस नाही घालत. ओ अरे, पण तू तर असंच होतं बघ माझं, मला तर तू वेगळा वाटतच नाहीस. मिसेस स्मिथ, आता ठेवून दे ना तो ड्रेस. हा, ठेवून काय करू? मग आता काय करणार आहात? आता ठेवूनच द्यायला लागणार. त्यापेक्षा मी घालून बघू का देवेन, कशी दिसते ते बघायला. मी निघू मिसेस स्मिथ, मला उशीर होतोय. ए, किरणला आणायला विसरू नकोस. हो नक्की. देवेन. हा मिसेस स्मिथ. तू ख्रिश्चन का नाही होत? मी दत्तक घेते तुला. दत्तक? हो, एकदा तू माझा मुलगा झालास की तुला कायम इथे राहावं लागेल. तुम्ही माझी आई व्हाल मिसेस स्मिथ? आई? मला आई होता येईल? मी नाही वाटू शकणार रे आई. तुम्ही आई आहात मिसेस स्मिथ, आई आहात. अहो, इतकी माया दुसरं कोण करेल कुणावर? हा, सॅलीचे इतके अपराध तुम्ही पोटात घातलेत ते काय त्याची बायको म्हणून? नाही मिसेस स्मिथ, एक आईच इतकं सोसू शकते. तुम्ही माझी आई आहात मिसेस स्मिथ. आई मुलाकडे कधी काही मागत नाही रे. तुम्ही कधी काय मागितलं मिसेस स्मिथ? काही मागायचंय? काही हवंय तुम्हाला मिसेस स्मिथ? तू इथनं कधी जाऊ नकोस. पण मिसेस स्मिथ, मी नाही, कधीच नाही. मी किरणवर पण खूप प्रेम करेन, मुलीसारखं, सुनेसारखं. तिला पण खूप जपेन, तिची पण आई होईन मी. हे सगळं माझ्यासाठी ना? नाही नाही, माझ्या मुलासाठी. एवढ्या का गुंतलाय तुम्ही मिसेस स्मिथ? तुझी इतकी सवय झाली ना या घराला की तू इथून गेलास तर हे घर, हे आयुष्य केळून टाकेल मला. मला पहिल्यांदाच आयुष्य जगावंस वाटतंय देवेन. तू इथून गेलास तर या घरात कधीच व्हायलिन वाजणार नाही. मग व्हायलिन वाजलं नाही तर पियानो पण नाही, आणि पियानो नाही तर मग आल्या पण नाही. नाही मिसेस स्मिथ, या घरात दोन्ही राहील, व्हायलिन राहील, पियानो राहील, ॲना राहील, देवेन राहील,
मी या घरातून कधी जाणार नाही मिसेस स्मिथ. एखादं झाड रुजावं ना तसा रुजलोय मी या घरात. पर जखडून टाकलंय या घराने मला. आता मला इथून नाही जाता यायचं मिसेस स्मिथ. देवेन देवेन तू तू निघ, तुला उशीर होतोय ना, तू जा जा तू. हा आणि किरणला आणायला विसरू नको. हा प्रॉमिस. पण तुम्ही लक्षात ठेवा, सांभाळून राहा आणि सेफ्टी चेन लावूनच दार उघडा. हो. आणि जर का सॅली आला तर लगेच पोलिसांना कळवा. हा मी येऊ. हो काळजी घ्या. हा हॅलो जिमी, जिमी आहे ना हियर. हा बोला ना जिमी. आज संध्याकाळी काय करतोयस? काय विशेष? विशेष आहे म्हणून तर फोन केला ना. पण आना मी. अरे हो रे बाबा, मला माहितीये तू शपथ घेतलीस की तू इथे येणार नाहीस म्हणून. पण जिमी, मी सॉरी म्हटलं तरी नाही येणार. ये ना, नाही तर देवेंसाठी ये. अच्छा बरं, किरणसाठी तरी ये. किरणसाठी? हो हो, आज किरण इथे येणार आहे. जिमी मी खूप आनंदात आहे आज. एखादी गोष्ट उशिरा कळण्याचा आनंद होतो ना. तू ये तर खरा, मग आपण बोलूया. येशील ना जिमी? नक्की येईन मी. थँक्स जिमी, आय लव्ह यू, बाय. सोडणार नाही मी त्या देवेनला. त्या कुत्र्यानं मारलंय मला. सोडणार नाही त्याला. त्याची हातडी बाहेर काढेन. नाही सॅली, मारून टाकीन त्याला. कट 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 कट. सोडणार नाही त्याला. सॅली सॅली, देवेनला मारू नको, तो चांगला मुलगा आहे. सॅली दागिन्याचा डबा घेतला त्याला माझ्याकडे. तेवढे पैसे देते सॅली. सोडणार नाही त्याला. सॅली असं करू नको. सॅली तुला किती पैसे हवेत मी देते. तुकडे तुकडे करून टाकीन त्याचे. सोडणार नाही. हा सोडणार नाही. गॉड ब्लेस मी. सॅली तू दुष्ट आहेस. सोडणार नाही. सॅली तू कुत्रा आहेस. देवेन, तू इथे येण्यापूर्वीच मला अनानं फोन केला होता आणि माझ्याशी ती व्यवस्थित बोलली. किरण इथे येणार ते तिनंच मला सांगितलं. तुझ्या आणि किरणच्या रिलेशनशिप मधलं सत्य तिला कळूनही मला तिनं मुद्दाम तिथे बोलावलंय, म्हणजे आता ती नॉर्मल झाली आहे. पण सर, आपण किरणला खरंच घेऊन जाऊया ना? ऑफकोर्स, आपण तिघही एकत्रच जाऊ. कम. ओके. साली, किरण तू आता अनाच्या घरी येऊ नकोस. सॅली इज डेड. यू प्लीज गो होम. सर मी वर बघतो. देवेन सर, तिला एकदम काही सांगू नकोस. एक्साइट होईल ती. सर मी त्यांना इथे घेऊन येतो. जे सांगायचं ते प्लीज तुम्ही सांगा. ओके. हॅलो डॉक्टर पाटकर. हां जिमी बोलतोय. मी आनाच्या घरून बोलतोय. नो नो, शी इज ऑल राईट, बट सॅली इज डेड. नाही, तिला सांगितलं नाही अजून. सर पण आता. सर सर सर, शी शी इज गॉन मॅड सर. त्या बोलत असेल तर काहीतरी बोलतायत. तू काय सगळं सांगितलंस तिला? मला सांगावंच लागलं सर.
त्यांचं असं म्हणणं आहे सर की त्यांनीच सॅलीला मारलंय इथे या घरात. मी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला सर पण जिमी आज मी खूप आनंदात आहे, खूप आनंदात आहे. मला माहिती होतं बाकी कोणी नाही आलं तरी माझा जिमी नक्की येणार. ऍना तुझं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे आज माझं लग्न आहे. ओ लेट मी इंट्रोड्यूस टू माय ब्राइट ग्रूम देव एंड डार्लिंग. आता आपल्याला कोणालाच भेटायचं कारण नाही. ऍना सॅली इज डेड. आय नो, मीच मारलं त्याला. देवेन इथून गेल्यानंतर सॅली इथे आला होता. आणि मी तुला पियानोची साथ देते. कम ये. Anna has gone mad. Sally? Sally, आपले आवडते धून वाजव ना. वाजव ना Sally. माय बेस्ट मॅन देवेनला घेऊन या आणि तो एकटा किरणला नको.